आपल्या सोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्या चव्हाण जी जोडल्या जात आहेत। विद्याताई, नारायण राणेंच्या ट्विट विषयी आपली भूमिका काय आहे? नारायण राणे जे ट्विट करतायत ना, त्याला काही अर्थ नाहीये, कारण त्यांची कॅटेगरी गुंडांमध्येच येते। महाराष्ट्रातले कुप्रसिद्ध गुंडांपैकीच ते एक आहेत, त्यामुळे कोकणात त्यांनी काय केलेलं आहे, मुंबईच्या चेंबूरमध्ये काय केलेलं आहे ते माहिती आहे। त्यामुळे त्यांनी जे भ्रष्टाचार केले होते इथे, त्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं फडणवीस यांनी फायली दाबून ठेवल्या आणि नारायण राणे शरणागती पत्करली आणि भाजपत गेलेले। आता त्यांना म्हणा, तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते पवार साहेबांच्या विरोधात बोलणं की पवार साहेब धमक्या देतात, कोणाला धमक्या वगैरे दिल्या नाही। पवार साहेबांचं 55 वर्षाचा राजकीय अनुभव जर बघितला तर ते यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्याच्या बरोबर घडलेले भूषितले कार्यकर्ते आहेत आणि आज नेते आहेत, महाराष्ट्राचे सन्माननीय नेते आहेत। तेव्हा तुम्हाला जे काय हुजरेगिरी करायचे, मुजरे करायचे, ते दिल्लीला करा। विद्याताई एक मिनिट, माझा पुढचा प्रश्न आहे, परिणाम भोगावे लागतील याचा नक्की अर्थ काय? परिणाम काय भोगायला लागणार आहेत? शरद पवारांना धमक्या देतात का ते? काय करणार आहे नारायण? नाही, हे शरद पवारांचं वाक्य आहे, परिणाम भोगावे लागतील बंडखोरांना, हे शरद पवारांचं वाक्य आहे। तुम्ही ऐकलं का? हो, त्यांची पत्रकार परिषद झाली। पत्रकार परिषदेत काय बोलले ते? धमक्या दिल्या काय? याला धमक्या म्हणतात ते? याला नाही, पण ते म्हणालेत की बंडखोरांना परिणाम भोगावे लागतील। तर काय परिणाम बंडखोरांना भोगावे लागतील? परिणाम भोगावे लागतील म्हणजे आज आमदार म्हणून निवडून आलाय, उद्या शिवसेना जर तुम्ही सोडली, तुम्ही जर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात जर बंड केलं तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वतःच सगळीकडे रेकॉर्डिंग आज फिरत आहे ना। त्यांनी शिवसैनिकांना सांगितलंय, यांना जिथे दिसतील तिथे तुडवा। तसं शिवसेनांनी जर बाळासाहेब ठाकरेंचा आदेश जर मानला तर मग त्यांचे परिणाम काय होतील, त्याची हे दिली आहे फक्त पवार साहेबांनी। आणि प्रत्येकाला पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे, आज नाही तर 2 वर्षाने। तेव्हा धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नये। काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली, त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमकी देणे शोभत नाही, असं ट्विट नारायण राणे यांनी केलेलं आहे। संजय राऊत, तुमचेच म्हणजे शिवसेनेचे किती आमदार राहिलेत, मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा, असं सूचक ट्विट सुद्धा नारायण राणे यांनी केलेलं आहे। सोबतच माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, सभागृहात येऊन दाखवा, ते तर येणारच आहेत, ते येतील आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करतील, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असं ट्विट नारायण राणे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे।